चला नमस्कार, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी योगेश बोबडे इग्नाइट अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या इग्नाइट अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स जो आहे तो सुरू केला आहे, आणि त्याच कोर्स संदर्भातचे डेमो लेक्चर आपण कालपासून आपल्या चॅनलवरती सुरू केले. सर्वप्रथम आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी असणारे जे चारही विषय आहे या संदर्भात अभ्यासक्रमाविषयी माहिती आणि सोबतच स्ट्रॅटेजी आहे त्यावरती चर्चा केली, आणि कालपासून आपण या प्रत्येक विषयाचे डेमो लेक्चर सुरू केले आहेत. हे डेमो लेक्चर बघून तुम्ही या बॅचमध्ये या कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायचं की नाही हे डिसिजन घेऊ शकता. तर आजचं आपलं बुद्धिमत्ता विषयाचं 2 नंबरचं डेमो लेक्चर आहे. तर विशाल, अंजली, समीर, पंकज, अक्षदा, कश्यप, प्रीती, आशिष, निलेश, विनायक, रिंकेश आणि सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आपण लगेचच आजच्या आपल्या सेशनला, आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. महाराष्ट्र पोलीस भरतीची जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती, आपल्या ॲपवरती सुरू केली आहे, ज्यामध्ये चारही विषय तुम्हाला रोजच्या रोज लाईव्ह शिकवले जातील. त्यानंतर हेच लेक्चर तुम्ही पुन्हा पुन्हा रेकॉर्डेड स्वरूपात बघू शकता. लेक्चरच्या PDF नोट्स आहेत, प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. अशा या कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे ही आहे 1 वर्ष. 12 मार्च पासून यामध्ये रोजच्या रोज लाईव्ह लेक्चर तुमचे होणार आहे, परंतु जी फीस आहे ती 10 मार्च पर्यंत. बघा, जर 10 मार्च पर्यंत तुम्ही या कोर्समध्ये ऍडमिशन करून घेताय तर 840 रुपये प्लस GST. 10 मार्च पर्यंत ऍडमिशन करताय तर 840 रुपये प्लस GST, आणि त्यानंतर जर घेताय तर 1199 प्लस GST. जर तुम्हाला डेमो लेक्चर आवडले असतील, कोर्स जॉईन करायचा आहे तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या, जेणेकरून तुमचे काही जी फीस आहे त्यामध्ये बचत होईल. आणि जो कोर्सची व्हॅलिडिटी आहे ना ही 1 वर्ष. रेकॉर्डेड कोर्स पाहिजे तर तोही उपलब्ध आहे, 699 प्लस GST या प्राइस मध्ये तुम्हाला हा कोर्स मिळून जाईल. ही देखील ऑफर सेम 10 मार्च पर्यंत लागू आहे. 30% ऑफ आपण सुरुवातीचे काही दिवस ठेवलंय, मी तुम्हाला कालही बोललो होतो. यानंतर ही फीस होईल 999 रुपये प्लस GST. यामध्ये एकत्रित सर्व कंटेंट जो आहे तुम्हाला मिळून जाईल. ही दोन्ही पुस्तकं, पोलीस भरती ट्रिकी ठोकळा आणि पोलीस भरती वन लाईनर. ट्रिकी ठोकळा ज्यामध्ये चारही विषयांच्या थेरी नोट्स आहेत, ट्रिक्स आहेत, PYQ सगळं काही एकाच पुस्तकामध्ये 350 रुपये प्लस कुरिअर चार्जेस मध्ये हे पुस्तक तुम्हाला आपल्या ऍपमधून ऑर्डर करता येईल. आणि सामान्य ज्ञान व मराठी या विषयाचं स्पेशल वन लाईनर 125 रुपये प्लस कुरिअर चार्जेस मध्ये आपल्या ऍपमधून ऑर्डर करता येईल. या दोन्ही पुस्तकावरती सध्या 50% ऑफ हा चालू आहे. यानंतर तुम्ही बघताय जे डेमो लेक्चर आपण सुरू केले, आपल्या इग्नाइट अकॅडमी MPSC सरळ सेवा या युट्यूब चॅनलवरती जे डेमो लेक्चर सुरू आहे त्याचं वेळापत्रक बघून घ्या. बघा, 11 वाजता तुमचं बुद्धिमत्ता या विषयाचं लेक्चर, हे खालीवर चला, बुद्धिमत्ता या विषयाचं 11 वाजता लेक्चर. 12 वाजता अंकगणित अक्षय बाबर सर, 2 वाजता मराठी विजय शेळके सर, 4 वाजता सामान्य ज्ञान अमोल गाडेकर सर. हे वेळापत्रक जे आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, हे विषय खालीवरती करून घ्या. 11 वाजता बुद्धिमत्ता योगेश बोबडे सर, 12 वाजता अंकगणित अक्षय बाबर सर, 2 वाजता मराठी विजय शेळके सर आणि 4 वाजता सामान्य ज्ञान अमोल गाडेकर सर. तर हे डेमो लेक्चर तुम्ही सध्या बघून बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं की नाही याचं डिसिजन घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघताय आपल्या इग्नाइट अकॅडमी ऍप वरती, इग्नाइट अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी आपण कोर्सेस चालवतो. पर कोर्सेस तर चालू असतातच, मात्र त्याचा एक्झाम ओरिएंटेड जो कंटेंट आपण देतो त्याला, त्याचा निश्चितपणे सर्व विद्यार्थी मित्रांना फायदा होतोय. आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपले निकाल जे आहेत ते आता समोर येत आहेत. यामध्ये आपण बघतोय, बघा, तलाठी भरती 2023 जी परीक्षा कंप्लीट झाली आहे त्याचा निकाल देखील आपल्या समोर आलाय. निवड यादी प्रसिद्ध झाली आहे, त्यामध्ये आपल्या इग्नाइट अकॅडमीचे शेकडो विद्यार्थी निवडून आलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी या स्क्रीनवरती त्यांची नावं बघू शकता. तलाठी भरती 2023 मधील जे आपले सर्व निकाल आहेत त्यांच्याबद्दलची काही विद्यार्थी मित्रांची नावं या ठिकाणी तुम्ही बघताय. सोबतच आरोग्य विभागाची जी भरती झाली होती तलाठी भरतीनंतर त्याचे देखील निकाल समोर आलेले आहेत. आणि त्यामध्ये देखील आपल्या इग्नाइट अकॅडमीचे शेकडो विद्यार्थी जे आहेत ते सिलेक्ट झाले ते तुम्ही बघू शकता. सोबतच शिक्षक भरती असेल, त्यानंतर आता नुकतंच वन रक्षकचा निकाल समोर येतोय. वन रक्षक मध्ये देखील आपल्याला बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते त्यांचा निकाल शेअर करताय. तुमच्या समोर देखील त्यांची माहिती, त्यांचं नाव वगैरे येईलच लवकर. ओके, चला आता आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या सेशनला. बुक जे आहे ते तुम्हाला ऍपमधून ऑर्डर करायचे. चला मित्रांनो, बघा, कोर्स आहे,
यानंतर फ्री वीकली टेस्ट तुम्हाला मिळते. महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना फ्री वीकली टेस्ट आहे. कोर्स परचेस केला तरी मिळते, कोर्स परचेस नाही केला तरी मिळते ती. त्यानंतर तुम्हाला बुक आहे आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी. या तिन्ही गोष्टी संदर्भात मी सेशनच्या एंडिंगला पुन्हा बोलतो. या तिन्ही गोष्टी तुम्हाला मिळतात आपल्या ॲपमध्ये. ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ॲप डाउनलोड करा, ॲपमध्ये पोलीस भरती ही कॅटेगरी सेव्ह करा. कोर्सेस नावाच्या ऑप्शनमध्ये सर्व कोर्सेस तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर फ्री वीकली टेस्टमध्ये तुम्ही त्या टेस्ट आहे आतापर्यंत झालेल्या 11 टेस्ट आपण घेतलेल्या आहेत प्रत्येक रविवारी, ती तुम्ही देऊ शकता. या रविवारी आपली 12वी टेस्ट असेल. आणि बुकस्टोर नावाचं जे ऑप्शन आहे त्यामधून तुम्ही ही पुस्तकं घरपोच ऑर्डर करू शकता. इतर तुमचे बॅचच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर मी सेशनच्या एंडिंगला बोलतो. बघा मित्रांनो, आपण कालच्या लेक्चरमध्ये दिनदर्शिका हा टॉपिक जो आहे तो सुरू केला. ऍज अ डेमो लेक्चर म्हणून आपण दिनदर्शिका या टॉपिकला निवडलं आणि त्याची सुरुवात आपण कालच्या लेक्चरमध्ये केली होती. सर्वप्रथम मी तुम्हाला मराठी महिने, ऋतू व त्यातील सण यावरती चर्चा केली. हा तक्ता मी तुमच्याकडून लिहून घेतला, हा तक्ता मी तुम्हाला समजून सांगितला आणि मग या तक्त्यावर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊन गेले आहेत त्यावरती देखील आपण चर्चा केली. ही प्रश्न जे तुम्ही बघतायत ही आपण कालच्या लेक्चरमध्ये सोडवली. दुसरा जो घटक आपण दिनदर्शिका या टॉपिकमध्ये बघितला तो होता महत्वाचे दिनविशेष. महत्वाच्या दिनविशेषामध्ये काही दिनविशेष मी तुम्हाला समजून सांगितलंय. यानंतर कामना आणि टी स्वा शिबा या ज्या दोन ट्रिक्स आहेत या समजून सांगितल्या. 26 जानेवारी 15 ऑगस्टची ट्रिक समजून सांगितली आणि त्यावर आधारित महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आलेली प्रश्न देखील तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतले. आता आपण समोर चालतोय. बघा दिनदर्शिका या टॉपिकमध्ये हे कन्सेप्ट झाल्यानंतर पुढे कोणता कन्सेप्ट आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तो समजून घेणार आहोत. सर्वप्रथम साधारण वर्ष आणि लीप वर्ष यांच्यामधला फरक समजून घेऊ, त्यावर आधारित प्रश्न कशी विचारले जातात त्यावरती चर्चा करणार. यानंतर जादा दिवस हा जो कन्सेप्ट आहे, ऑड डेज ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, काही दिवस मागे किंवा पुढे जाऊन वार शोधणे, काही वर्ष मागे किंवा पुढे जाऊन वार शोधणे, हा जो घटक आहे यावरती आपण चर्चा आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर तुमचे जे विद्यार्थी मित्र अजूनही लेक्चरला जॉईन झालेले नाहीत त्यांना लेक्चरची लिंक लवकरात लवकर लगेच शेअर करा. त्यांना देखील सेशनला जॉईन व्हायचं सांगा. जे रेग्युलर लेक्चर बघतात मित्रांनो, सेशन आवडत असेल तर लाईक करा. जे आज नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा. रोज सकाळी 11 वाजता आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लेक्चर घेत असतो. महायज्ञ सिरीज आपली चालू आहे. महायज्ञ सिरीज आपण थोडीशी थांबून डेमो लेक्चर आपण सुरू केले नवीन बॅचसाठी. डेमो लेक्चर संपले, नवीन बॅच सुरू झाली, पुन्हा आपण महायज्ञ सिरीजचे लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. बघा हेडिंग या तुमच्या नोटबुकमध्ये साधारण व लीप वर्षातील फरक, डिफरन्स बिटवीन नॉर्मल अँड लीप इयर. तर काय फरक आहे साधारण वर्ष आणि लीप वर्षामधला काय फरक आहे? सगळ्यात पहिले जर आपण बघतोय साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात. किती दिवस असतात? 365 दिवस. तर याच कंपॅरिझन मध्ये लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. किती दिवस असतात? 366 दिवस. एक दिवस जो जास्तीचा जोडला जातो तो फेब्रुवारी महिन्यामध्ये जोडला जातो. कोणत्या महिन्यामध्ये? फेब्रुवारी महिन्यामध्ये. म्हणजेच साधारण वर्ष जे आहे यामध्ये फेब्रुवारी महिना जो आहे हा 28 दिवसांचा असतो. फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा. तर लीप वर्ष जे आहे यामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा. यामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो. हा सर्वप्रथम फरक आहे साधारण वर्ष आणि लीप वर्ष यांच्यामध्ये. बघा सध्या जे वर्ष चालू आहे, सध्या 2024 हे वर्ष चालू आहे आणि 2024 हे काय बघा एक लीप वर्ष आहे. 2024 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये किती तारीख होती? 29 तारीख होती. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस होते आणि एकूण या वर्षामध्ये किती दिवस असणार आहे? 366 दिवस. बरं, आता 365 दिवस म्हणजे नेमकं काय? तर 52 आठवडे 1 दिवस असतात. या वर्षामध्ये 52 आठवडे 1 दिवस असतात जे साधारण वर्ष आहे. त्यामध्ये लीप वर्षामध्ये 52 आठवडे 2 दिवस. लीप वर्षामध्ये 52 आठवडे 2 दिवस. आणि हे जे 1 दिवस आणि 2 दिवस सध्या तुम्ही बघताय जास्तीचे, यांनाच ऑड डेज म्हणतात, यांना जादा दिवस म्हणतात. म्हणून बघा जो कन्सेप्ट तुम्ही बघता की जेव्हा तुम्ही साधारण वर्षाला क्रॉस करून जाता तेव्हा जो वार आहे हा 1 दिवसाने पुढे घेता आणि लीप वर्षाला क्रॉस करून जातो तेव्हा 2ने पुढे घेता, त्या पाठीमागचं कारण हे आहे की साधारण वर्षामध्ये 52 आठवडे होतात आणि 1 दिवस जास्तीचा आहे, तर लीप वर्षामध्ये 52 आठवडे आणि 2 दिवस आहे. 52 आठवडे आणि 2 दिवस. चला पुढचा कन्सेप्ट समजून घ्या की 1 जानेवारीचा जो वार आहे
साधारण वर्षामध्ये जो वार 1 जानेवारीला असतो, म्हणजे 1 जानेवारीला जर रविवार असेल तर 31 डिसेंबरला सेम दिवस असतो, म्हणजे सेम वार येणार. 1 जानेवारीचाच वार कधी येणार? 31 डिसेंबरला येणार. 2024 या वर्षाच्या 1 जानेवारीला सोमवार होता. तुम्ही चेक करा, हे लीप वर्ष आहे बरं का, साधारण वर्ष नाही. पण जर समजा हे साधारण वर्ष असतं तर 31 जानेवारीला तोच आला असता. आता लीप वर्षाबद्दल बघूया. लीप वर्षाच्या 1 जानेवारीला जो वार येतो तो 30 डिसेंबरला असतो. तो कोणत्या डिसेंबरला असतो? 30 डिसेंबरला. आणि 2 जानेवारीला जो वार येतो तो 31 डिसेंबरला असतो. तो कधी असतो? 31 डिसेंबरला असतो. थोडक्यात असं म्हणायला हरकत नाही, बघा स्टेटमेंटकडे लक्ष द्या, असं म्हणायला हरकत नाही, साधारण वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने त्याचा शेवट होतो, आणि लीप वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच्या पुढच्या वाराने त्याचा शेवट होतो. म्हणजे 1 जानेवारी 2024 या दिवशी सोमवार होता, 31 डिसेंबर 2024ला कोणता वार असणार? मंगळवार असणार. 30 डिसेंबर 2024ला कोणता वार असणार? सोमवार असणार. या प्रकारचा हा कन्सेप्ट आहे. आता पुढचा कन्सेप्ट अजून बघा की 1 जानेवारीचा जो वार असणार, 1 जानेवारीचा जो वार असणार तो 53 वेळा येणार. काय येणार बघा? 53 वेळा येणार साधारण वर्षासाठी बरं का. आणि इतर वार जे असणार ते 52 वेळा. इतर वार जे असणार ते किती वेळा येणार बघा? 52 वेळा येणार. अगदी सेम म्हणजे साधारण वर्षाचा आपण बघितलं, आता लीप वर्षाचा बघतोय आपण. इथे 1 व 2 जानेवारीचा वार, इथे 1 व 2 जानेवारीचा जो वार आहे हा 53 वेळा येतो. किती वेळा येतो? 53 वेळा. आणि इतर जे वार आहेत हे 52 वेळा. इतर वार जे आहेत ते 52 वेळा येतात. हे झालं तुमचं साधारण लीप वर्षामधला फरक. आता उदाहरणार्थ की साधारण वर्ष नेमकं कोणतं वर्ष, तर बघा 2021 तुम्ही बघताय, 2022, 2023, नंतर 2025 असेल किंवा 2026 असेल, हे सर्व तुमचे काय झाले बघा? साधारण वर्ष झाले. लीप वर्ष कोणते असणार? तर ज्या वर्षाला 4 ने भाग जातो, म्हणजे थोडक्यात यांचे उदाहरण मला सांगायचे झाले तर ज्या वर्षाला 4 ने भाग जातो, म्हणजेच आपण बघतोय सध्या जे आहे 2024 चालू, या अगोदर 2020 होतं, त्यानंतर 2028 असेल किंवा 2000 हे वर्ष असेल किंवा 1600 हे वर्ष असेल, हे सर्व काय तुमचे लीप वर्ष, हे सर्व काय तुमचे लीप वर्ष. तर हा फरक आहे मित्रांनो साधारण वर्ष आणि लीप वर्ष. आणि हा जो फरक मी तुमच्या समोर मांडलेला आहे हा तुम्हाला एक मार्क देऊ शकतो. तुम्ही माझे रेग्युलर लेक्चर बघत असाल तर बघा, मी तुम्हाला कालही बोललो होतो, कालही मी तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून सांगितल्या, आणि तिथे म्हणलो होतो मी तुम्हाला की ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय या फक्त यासाठी सांगत नाहीये की चला यावरती काहीतरी ट्रिक आहे, हे काहीतरी नवीन आहे, असं नाही. यावरती महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगतोय. बघा आता आजची सुरुवात आपण केली आहे साधारण वर्ष आणि लीप वर्ष यांच्यामधील फरकाने. तर साधारण वर्ष 365 दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस, लीप वर्ष 366 दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस. 52 आठवडे 1 दिवस साधारण वर्ष, 52 आठवडे 2 दिवस लीप वर्ष. 1 जानेवारीचा जो वार आहे तोच 31 डिसेंबरला, 1 जानेवारीचा वार 30 डिसेंबरला, 2 जानेवारीचा 31 डिसेंबरला. 1 जानेवारीचा जो वार आहे तो 53 वेळा आणि इतर जे वार आहे ते 52 वेळा. 1 व 2 जानेवारीचा वार जो आहे तो 53 वेळा आणि इतर वार 52 वेळा तिकडे लीप वर्षामध्ये. उदाहरणार्थ साधारण वर्षाचा असं, लीप वर्षाचा असं. ओके, हे आलं तुमच्या लक्षामध्ये. तर आता बघा अजून चांगली माहिती आपण या संदर्भात घेऊया. जे पाठीमागच्या स्लाइडवरती मी तुम्हाला शो केलंय याचा एक स्क्रीनशॉट तुमच्याकडे राहू द्या, नोटबुकमध्ये नंतर मस्त नोट डाऊन करून घ्या. जे ऍडमिशन घेणार आहेत किंवा ज्यांनी घेतलं आहे त्यांनी काही काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला याची पीडीएफ मिळत असते, तुम्हाला लेक्चरची पीडीएफ मिळत असते. चला आता पुढे आपण बघूया. मला हे सांगायचं आहे की साधारण वर्ष लीप वर्ष, आता लीप वर्ष नेमकं कन्सेप्ट काय आहे हा थोडक्यात 2 मिनिटात सांगतो, त्यावरती तुम्हाला कुठेही कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न नसणार, फक्त एक जस्ट इन्फॉर्मेशन साठी सांगतो. बघा जे आपलं इंग्रजी कॅलेंडर आहे, इंग्रजी कॅलेंडर आहे याचा जो आधार आहे ना, हा याचा आधार आहे बघा सूर्य. याचा आधार काय आहे? सूर्य. म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती 1 फेरी पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याला 1 वर्ष असं म्हटलेलं आहे या कॅलेंडरनुसार. मग पृथ्वीला सूर्याभोवती 1 फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि 1 अंदाजे 6 तास जास्तीचे लागतात. काय होतंय? पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी
365 दिवस आणि एक 6 तास अंदाजे जास्तीचे लागतात. आता बघा, जेव्हा एक वर्ष पूर्ण होईल तेव्हा 365 दिवस पूर्ण झाले, पण हे 6 तास जे आहे हे बॅकलॉग पडले. बॅकलॉग समजतं ना, ग्रॅज्युएशन ज्यांना चालू असेल त्यांना माहित आहे बॅकलॉग. यानंतर पुढे बघा, 2 वर्ष जेव्हा पूर्ण होईल तेव्हा पुन्हा पुढचे 365 दिवस आणि याचे 6 तासाचा बॅकलॉग आणि हा 6 तास असा टोटल 12 तासाचा बॅकलॉग पडतो. यानंतर पुन्हा तिसऱ्या वर्षासाठी 365 दिवस आणि पुन्हा यांचे अधिक 6 तासाचा बॅकलॉग, म्हणजे 12 × 6 किती 18 तास, 18 तासाचा बॅकलॉग पडतो. पुन्हा 365 दिवस चौथ्या वर्षी, बरं का, चौथ्या वर्षी 365 दिवस आणि 24 तासांचा बॅकलॉग पडतो. हे एक्झॅक्ट नाही बरं का 6 तास, हे मी तुम्हाला एक अंदाजे सांगतो, याच्या आजूबाजूला आहे. मग आता हे जे 24 तास आहे, जे तज्ञ लोक आहेत ज्यांनी या गोष्टीचा अभ्यास केला आहे, त्यांनी मग असं ठरवलं की आता हा जो बॅकलॉग आहे हा पहिल्या वर्षासाठी 6 तासाचा होता, दुसऱ्या वर्षासाठी 12 तासाचा, तिसऱ्या वर्षासाठी 18 तासाचा, तर चौथ्या वर्षासाठी होतो 24 तासाचा. प्रत्येक चौथ्या वर्षासाठी हा बॅकलॉग 24 तासांचा जमा होतोय. मग 24 तासाचा एक दिवस होतो, मग हा बॅकलॉग तर आपल्याला पूर्ण करावा लागेल. बॅकलॉग क्लिअर केल्याशिवाय डिग्री भेटणारच नाही. बॅकलॉग क्लिअर करायचा असेल तर आपण काय करूया, चौथ्या वर्षामध्ये याचा एक दिवस जो आहे ना तो ऍडच करून घेऊ. आणि हा दिवस जोडला कुठे, फेब्रुवारी महिन्यामध्ये. मग याला काय केलं त्यांनी, 366 दिवस. याला काय केलं तुम्ही, 366 दिवस. या प्रकारे प्रत्येक चौथ्या वर्षामध्ये हा दिवस जो आहे जास्तीचा तो ऍड केला. म्हणून तुम्ही ही गोष्ट बघितली असेल, हा कन्सेप्ट वाचला असेल, जे दिलेलं वर्ष आहे त्याला जर 4 भाग जातोय तर त्याला आपण काय म्हणतो, लीप वर्ष. म्हणजे बघा, 2024 हे जे वर्ष आहे याला 4 भाग जातो म्हणून हे कोणतं वर्ष झालं, तुमचं लीप वर्ष. 2028 याच्या पुढचं जे वर्ष आहे याला 4 भाग जातो म्हणून हे देखील काय झालं, बघा, तुमचं लीप वर्ष. 2020 असेल याला 4 भाग जातो म्हणून हे देखील काय झालं, तुमचं लीप वर्ष. 1996 याला 4 भाग जातो म्हणून हे लीप वर्ष. ज्यांना ज्यांना 4 भाग जाईल ते लीप वर्ष. फक्त शतक वर्ष असेल तर 400. काय म्हणतोय बघा मी, शतक वर्ष असेल तर 400. शतक वर्ष 400 भाग गेला पाहिजे आणि बाकी 4. आणि बाकी जे वर्ष आहे त्यांना 4 भाग गेला पाहिजे, त्यांना 4 भाग गेला पाहिजे. याला म्हणतात लीप वर्ष. शतक वर्ष म्हणजे नेमकं काय म्हणताय सर तुम्ही, बघा मित्रांनो, समजा मी म्हंटल 1500 हे वर्ष आहे तर हे लीप वर्ष आहे का. बघा, 1500 4 भाग जातो मात्र 1500 4 नाही, ते शतक वर्ष असल्याने त्याला 400 भाग गेला पाहिजे, नाही जात मग 1500 लीप वर्ष नाही. याच्या पुढचं शतक वर्ष बघा कोणतं आहे, 1600. 1600 400 भाग जातो का, यस जातो, म्हणून 1600 हे लीप वर्ष आहे, म्हणून 1600 हे लीप वर्ष आहे. यानंतर 1700 हे जर आपण वर्ष घेतलं, 1700 400 भाग जातो का, तर नाही जात. 1700 400 भाग जात नाही त्यामुळे हे लीप वर्ष नाही. 2000 घ्या, 2000 400 भाग जातो का, यस, म्हणून 2000 हे काय झालं, तुमचं लीप वर्ष. मग ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, लीप वर्षासाठी शतक वर्ष असेल तर 400 भाग गेला पाहिजे आणि बाकी जर असेल तर त्याला 4 भाग गेला पाहिजे. किती गेला पाहिजे, 4 गेला पाहिजे. ओके, नाही नाही, एक वर्षामध्ये किती दिवस असतात, तर 365 दिवस असतात असं साधारणपणे तुम्ही सरळ सरळ सांगू शकता. जर त्यामध्ये स्पेसिफिकली त्या वर्षाचा उल्लेख असेल की 2024 या वर्षामध्ये किती दिवस आहे किंवा 2027 या वर्षामध्ये किती दिवस आहे, मग तुम्ही साधारण आणि लीप वर्षाचा विचार करू शकता. ठीक आहे, तर मी या ठिकाणी तुम्हाला काय सांगतोय की इंग्रजी कॅलेंडर जे आहे त्याचा बेस आहे सूर्य आणि मग त्यानुसार तुमचं हे लीप वर्षाचा कन्सेप्ट आहे. मराठी महिन्यामध्ये देखील लीप वर्षाचा कन्सेप्ट आहे. बघा, मराठी महिन्यामध्ये देखील, मराठी महिने चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ किंवा मराठी जे कॅलेंडर आहे दिनदर्शिका आहे याचा आधार आहे मित्रांनो चंद्र. ज्याप्रमाणे इथं आधार सूर्य मांडला होता त्यामुळे तिथे आधार जो मांडला होता तो चंद्र मांडला होता. आणि मग चंद्रामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा हे जे दोन काही घटना आहेत त्यावरती एक महिना पूर्ण होतो, म्हणजे 15 दिवस तुमचे शुक्ल पक्षाचे आणि 15 दिवस तुमचे कृष्ण पक्षाचे, या प्रकारचा कन्सेप्ट आहे, या प्रकारची संकल्पना आहे. म्हणजे एका मराठी महिन्यामध्ये 360 दिवस असतात. किती दिवस असतात बघा, 360 दिवस. प्रत्येक महिन्यामध्ये 30 दिवस.
मराठी महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 30 दिवस, 15 दिवस कृष्ण पक्ष आणि 15 दिवस शुक्ल प्रश्न, या प्रकार शुक्ल पक्ष या प्रकारचे 15 15 दिवस, पौर्णिमा आणि अमावस्या. तर मराठी महिन्यामध्ये काय होतं माहितीये का, तिथे ज्यादा दिवस जे आहे तुमचे हे 4 ते 5 दिवस असतात. बॅकलॉग, बॅकलॉग ज्याला आपण म्हणतो बॅकलॉग, इथे कसा बॅकलॉग तुमचा 6 7 तासांचा आहे तर 1 दिवस तुम्ही ऍड केला, तिथे बॅकलॉग जो आहे हा जवळपास 4 5 दिवसांचा तयार होतो. मग हा जो 4 5 दिवसांचा बॅकलॉग आहे, तर पहिल्या वर्षी 4 5 दिवस जास्त उरले, दुसऱ्या दिवशी उरले, सॉरी दुसऱ्या वर्षी उरले, तिसऱ्या वर्षी मग काय झालं माहितीये का, ते 5 दिवस, हे 5 दिवस, हे 5 दिवस, टोटल 15 दिवस झाले. प्रत्येक तिसऱ्या वर्षाला तो बॅकलॉग पूर्ण केला जातो एक जास्तीचा महिना जोडून, कारण 15 दिवस म्हणल्यानंतर जवळपास ते महिना जोडतात आणि मग त्याला अधिक मास असं म्हणलं जातं. काय म्हणलं त्याला, अधिक मास. जे लोकांचं लग्न वगैरे झालं त्यांना माहित असेल धोंड्याचा महिना, आपल्याकडे धोंड्याचा महिना म्हणतात अधिक मास, तर तो अधिक मास असा कन्सेप्ट मराठी महिन्यामध्ये आहे. यावरती कुठेही प्रश्न नाहीये, त्यामुळे यामधली एखादी संकल्पना समजली नसेल तर काही लोड घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, हे जस्ट तुमच्या माहितीसाठी, बस बाकी काहीच नाही. आपल्याला अभ्यास करायचा आहे या गोष्टीचा आणि प्रश्नही देखील यावरतीचा आहे. ओके, काही जण लगेच सुरू होतात की मग काय होतं सर अधिक मासला आमचं काय होईल, त्या गोष्टी नंतरच्या आहेत मित्रांनो. पहिले वर्दी, पहिले वर्दी, एकदा वर्दी मिळाली ना मग अधिक मासला बघा तुम्हाला काय होईल. तर आता पुढच्या गोष्टीकडे आपण वळतोय. पुढची गोष्ट म्हणजे काय तर यावरती प्रश्न. साधारण वर्ष आणि लीप वर्ष यांच्यामधला फरक तर आपण समजून घेतला, पण यावरती प्रश्न आहेत का, आहेत तर मग ते कसे आहेत ते आपण बघूया. बघा आता पहिला प्रश्न मी तुम्हाला दिला, वाशिम जिल्हा वाहन चालक 2023 चा प्रश्न असा आहे, खालीलपैकी लीप वर्ष कोणते, खालीलपैकी लीप वर्ष कोणते. बघा किती सोपा प्रश्न असतो, 2022, 2024, 2026 आणि 2020 कोणत्या वर्षाला 4 ने भाग जातो बरं, कोणत्या वर्षाला 4 ने भाग जातो, 2020 ला 4 ने भाग जातो, हे तुमचं लीप वर्ष. 2020 ला 4 ने भाग जातो, हे तुमचं लीप वर्ष. चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही, खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही. लातूर जिल्हा वाहन चालक 2023 लीप वर्ष नाही, सांगा. सोपा प्रश्न आहे, लीप वर्ष नाही. 1998 हे लीप वर्ष नाही, व्हेरी गुड. 1998 जे आहे याला 4 ने भाग जात नाही. तर आपण बघतो 2012 4 ने भाग जाईल, 2004 4 ने भाग जाईल, 2008 4 ने भाग जाईल, मात्र याला 4 ने भाग जात नाही, म्हणून हे लीप वर्ष नाही. पर्याय क्रमांक सी एकदम करेक्ट. चला पुढच्या प्रश्नाकडे वळतो पुन्हा, खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे. भंडारा जिल्हा वाहन चालक 2023 चा प्रश्न, कोणते लीप वर्ष आहे. आणि सगळे जे वर्ष आहे ते तुम्हाला शतक वर्ष दिले. थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं शतक वर्ष असेल तर कितीने भाग गेला पाहिजे. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक ए 1600 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर, कारण शतक वर्ष आहे, कितीने भाग गेला पाहिजे, 400 ने भाग गेला पाहिजे. 1600 ला 400 ने भाग जातो, म्हणून 1600 हे काय तुमचं लीप वर्ष आहे. सगळं नाही, 4 ने सगळ्याला भाग जातो पण 4 ने नाही. शतक वर्ष असेल तर 400 आणि इतर जे वर्ष आहेत त्यांना 4 ने गेला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, 1 जानेवारी 2022 ला जर शनिवार होता तर 31 डिसेंबर 2022 ला कोणता वार असेल. लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर, पोलीस शिपाई 2023. बघा कसे प्रश्न असतात. मी तुम्हाला कालपासून सांगतोय की ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवणार कोर्समध्ये, बॅचमध्ये ज्या गोष्टी शिकवणार, या पूर्णपणे महाराष्ट्र पोलीस भरतीच्या एक्झाम ओरिएंटेड असतील आणि त्यावरती हमखास प्रश्न असतो, आणि ज्याच्यावरती प्रश्न असतो असे सर्व घटक शिकवले जातील. सांगा काय असणार. पर्याय क्रमांक 4 सांगताय शनिवार. बघा वर्ष जे आहे हे साधारण वर्ष आहे. सगळ्यात पहिले वर्ष समजून घ्या, 2022 हे जे वर्ष आहे हे साधारण वर्ष आहे. आणि या साधारण वर्षामध्ये आपण बघितलं की ज्या दिवसाने, ज्या वाराने सुरुवात होते त्याच वाराने शेवट होतो. म्हणजे 1 जानेवारीला जर शनिवार आहे तर 31 डिसेंबरला देखील कोणता वार येईल, शनिवार येईल. पर्याय क्रमांक 4 बरोबर, पर्याय क्रमांक 4 बरोबर. मग आता तुम्हाला या तक्त्याचं महत्व समजत असेल, मे बी सुरुवातीला मी सांगत असेल तेव्हा काही जणांनी दुर्लक्ष केलं, काही जणांनी इव्हन लेक्चर लेफ्ट पण करून टाकलं की हे काय सांगताय सर, हे माहिती मला 365 366. पण मित्रा एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित 53 वेळा 52 वेळा नेमकं काय, कोणता वार, कसं, 4 ने 400 ने काय आहे, सगळ्या संकल्पना क्लिअर करून दिल्या. आणि मग आता त्यावरचे काय बघतोय, बघा प्रश्न बघतोय आपण. चला पुढचा प्रश्न घ्या लगेच.
हा प्रश्न घ्या. 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता. 13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता तर त्या वर्षात खालीलपैकी कोणता वार 53 वेळा आला आहे? नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस 2023. 53 वेळा कोणता वार येईल? वर्ष आहे तुमचं 2008. घाई नका करू, काही जण घाई करतायत. मित्रांनो इथं जो रविवार आहे हा 1 जानेवारीचा नाहीये रे, हा 13 जानेवारीचा आहे. वाचताय का व्यवस्थित? आणि मी तुम्हाला सांगतो बघा, 100 पैकी आपल्याकडून 3-4 प्रश्न फक्त यामुळे चुकतात की आपण तो प्रश्न पूर्ण व्यवस्थित वाचला नाही. जेव्हा आपण 100 प्रश्नांची एखादी प्रश्नपत्रिका सोडवतो, 2-3 प्रश्नामध्ये चूक होते, तर ते प्रश्न चुकण्याची शक्यता जी आहे तर नीट वाचला नाही यामुळे चुकता बरं का. त्यामुळे डायरेक्ट याला 1 जानेवारीचा वार गृहित धरून रविवार उत्तर देऊ नका, रविवार उत्तर देऊ नका. याचं उत्तर वेगळं आहे. आता याचं उत्तर काय आहे ते समजून सांगतो. बघा, 13 जानेवारीला रविवार आहे. 13 जानेवारीला कोणता वार आहे रे मित्रांनो? रविवार आहे. मला सांगा एक मिनिट, इथं घेतो. 13 जानेवारी या दिवशी रविवार येतो तर बरोबर 7-7 दिवसांनी वार रिपीट होतो. मग 5 जानेवारीला पण रविवार येईल, 5 जानेवारीला पण रविवार येईल, 4 जानेवारी, 3 जानेवारी, 2 जानेवारी आणि 1 जानेवारी. 1 जानेवारीचा जो वार असेल बघा रे, हा रविवार आहे. रविवार, शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार. 1 जानेवारीचा जो वार आहे हा बुधवार असेल आणि 2 जानेवारीचा जो वार आहे हा असेल मंगळवार, सॉरी हा असेल गुरुवार, हा असेल गुरुवार. येतंय का? बघा मी पुन्हा सांगतो तुम्हाला एकदम व्यवस्थित. मला सांगा, सॉरी 13, एक मिनिट, इथं गडबड केली मी, इथं गडबड केली. 13 जानेवारीला कोणता वार आहे? रविवार. सॉरी गडबड केली. यामधून तुम्हाला 6 मायनस करावं लागेल. 6 मायनस केले म्हणजे किती होईल बघा तुमचे, सॉरी 7 मायनस केले, 7 मायनस केले तर 6 येईल, सॉरी 6 येईल. 6 तर 6 जानेवारीला रविवार आहे. मग 6, 5, 4, 3, 2 आणि 1. तर बघा, रविवार, शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार आणि मंगळवार. 1 जानेवारीला कोणता वार येईल बघा? मंगळवार येईल. आणि 2 जानेवारीला कोणता वार येईल? बुधवार. मी 1 आणि 2 जानेवारीचा वार का शोधतोय, 1 आणि 2 जानेवारीचा वार का शोधतोय? कारण हे जे वर्ष तुम्हाला दिलंय 2008 हे लीप वर्ष आहे. 2008 हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितला, 1 व 2 जानेवारीचा जो वार आहे तो 53 वेळा येतो. तो काय करतो? 53 वेळा येतो 1 व 2 जानेवारीचा वार. काय सांगितलं मी तुम्हाला लीप वर्ष साठी? 1 व 2 जानेवारीचा वार किती वेळा येतो? 53 वेळा. किती वेळा? 53 वेळा. मग तुम्ही या ठिकाणी बघा, 1 व 2 जानेवारीला कोणता वार आला? मंगळवार व बुधवार. हे 53 वेळा येणार. आणि मग आता ऑप्शन चेक करा, मंगळवार ऑप्शन आहे का? यस, मंगळवार ऑप्शन आहे. बुधवार असतं तर ते पण सांगावं लागलं असतं, बुधवार असतं तर ते पण सांगावं लागलं असतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 मंगळवार ज्या विद्यार्थ्यांनी दिलं त्यांचं उत्तर एकदम करेक्ट. कन्सेप्ट पूर्णपणे समजला. बघा प्रश्न काय होता, 13 जानेवारी 2008 या रोजी रविवार होता तर त्या वर्षात खालीलपैकी कोणता वार 53 वेळा आला आहे? मग आपण सर्वप्रथम काय केलं तर 13 जानेवारीला रविवार आहे तर 1 जानेवारीला कोणता वार असेल ते ओळखलं. 1 जानेवारीचा वार मिळाला मंगळवार, 2 जानेवारीचा वार मिळाला बुधवार. दोन्ही वार का शोधले? कारण 2008 हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. म्हणजे मंगळवार आणि बुधवार 53 वेळा आहे, इतर सगळे वार तुमचे 52 वेळा असतील. आपल्याला विचारलं की कोणता 53 वेळा येतो, तर ऑप्शन आहे तुमचं मंगळवार. ज्या विद्यार्थ्यांनी रविवार दिलं त्यांना समजलं ना, तर अशा चुका होतात बघा. चला आता पुढे चालूया आपण. आता पुढे कन्सेप्ट बघतोय बघा, जादा दिवस. पुढचा आपला कन्सेप्ट आहे जादा दिवस, ऑड डेज. जर मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय की दिनदर्शिका या टॉपिकमध्ये सर्वाधिक महत्वाचा कन्सेप्ट कोणता, तर सर्वाधिक महत्वाचा कन्सेप्ट आहे जादा दिवस. दिनदर्शिका या टॉपिकमध्ये सर्वाधिक महत्वाचा जो कन्सेप्ट आहे तो आहे जादा दिवस. बुद्धिमत्ता या विषयाचे जे काही डेमो लेक्चर होतील ऋषी, बुद्धिमत्ता या विषयाचे मी दिनदर्शिका घेतोय पहिले, नंतर मे बी मी तुम्हाला अजून एखादा टॉपिक डेमो म्हणून शिकवेल. हे डेमो शिकवलेले टॉपिक तुम्हाला बॅचमध्ये पुन्हा शिकवले जातील, किंबहुना यापेक्षा जास्त कन्सेप्ट बॅचमध्ये मी शिकवणार आहे.
दिनदर्शिका टॉपिक जेव्हा बॅचमध्ये सुरू करेल त्याच्यामध्ये याच्यापेक्षाही जास्त कन्सेप्ट मी तुम्हाला बॅचमध्ये कव्हर करून देईल. डेमो मध्ये एक जस्ट आयडिया तुम्हाला असावी कशा प्रकारे शिकवण्याची पद्धत आहे, कसं असतं हे सगळं. ओके, चला तर ज्यादा दिवस हा कन्सेप्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे या टॉपिकमध्ये. भगवान एंडिंगला बोलतो, जय भगवान, आपण एंडिंगला बोलूया बघा या संदर्भात. ज्यादा दिवस म्हणजे नेमकं काय? बघा आता कोणताही वार असेल, बघा तुम्हाला कॅलेंडर दिसत असेल किंवा तुमच्या तुम्ही जिथं बसलाय तिथं आजूबाजूला जर कॅलेंडर असेल तर व्यवस्थित बघा. हे कॅलेंडर मे बी तुम्हाला दिसणार नाही, याला झूम पण नाही करते, झूम पण नाही करते, दुसरं कॅलेंडर पण ओपन करू शकतो. पण एक बघा मला काय सांगायचंय तुम्हाला ते समजून घ्या. कोणताही जो दिवस आहे म्हणजे मंगळवार असेल बुधवार असेल, 7777 दिवसांनी बरोबर रिपीट होतो. तुम्ही इथं चेक करा ना, बघा आता आज 7 तारीख आहे आणि कोणता वार आहे? गुरुवार. आज 7 मार्च 2024 आणि कोणता वार आहे? गुरुवार. बरोबर 7 दिवसांनी वार रिपीट होतोय. बघा 7 मार्च आहे, 7 मार्च नंतर 14 मार्च नंतर 21 मार्च नंतर 28 मार्च. तुम्ही बघा 7, 14, 21, 28 या प्रत्येक दिवशी कोणता वार येतोय? बघा गुरुवार. प्रत्येक दिवशी गुरुवार येतोय म्हणजे कुठलाही जो वार आहे हा 7-7 दिवसांनी काय होत असतो? रिपीट होत असतो. मी फक्त गुरुवार बद्दल नाही बोलत आहे, तुम्ही कोणताही घ्या. बघा 8 मार्चला कोणता वार आहे? शुक्रवार. तर 8 मध्ये 7 मिळवले 15, 15, 7, 22, 22, 7, 29, 8, 15, 22, 29 या प्रत्येक तारखेला कोणता वार येतोय? बघा तुमचा शुक्रवार येतोय. मला फक्त हे सांगायचं की कुठलाही जो वार आहे कुठलाही दिवस आहे हा बरोबर 7 दिवसांनी रिपीट होतो. बस हा कन्सेप्ट तुम्हाला समजला म्हणजे ज्यादा दिवस हा कन्सेप्ट तुम्हाला समजेल. आता ज्यादा दिवस म्हणजे थोडक्यात काय? इन शॉर्ट, इन शॉर्ट, 7 ने भाग दिल्यावर मिळणारी बाकी, 7 ने भाग दिल्यावर मिळणारी बाकी. याला म्हणतो आपण ज्यादा दिवस, याला म्हणतो आपण ऑड डेज. इंग्लिश मध्ये म्हणतो ऑड डेज, मराठी मध्ये म्हणतो आपण ज्यादा दिवस. बस मी पुन्हा एकदा रिपीट करतो, हा कन्सेप्ट समजला म्हणजे दिनदर्शिका टॉपिक खूप व्यवस्थित समजला असं तुम्ही गृहीत धरू शकता, कारण खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. आता बघा तुम्ही थोड्या वेळापूर्वी एक तक्ता बघितला होता, हा तक्ता मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो की साधारण वर्ष जे आहे त्यामध्ये काय करतो आपण, एक दिवस जास्तीचा आहे, लीप वर्षामध्ये 2 दिवस जास्तीचा आहे. आणि तुम्हाला याबद्दल कदाचित आयडिया असेल, तुम्ही यापूर्वी अभ्यास केला असेल. तर समजा मी तुम्हाला असं म्हटलं, की 1 जानेवारी 2006 या दिवशी रविवार आहे, तर तुम्ही काय करता? 2007ला कोणता वार म्हणता? सोमवार म्हणता. म्हणजे कोणता? 1 जानेवारीला. बरं का, 1 जानेवारी 2007ला कोणता वार म्हणता? बघा तुम्ही सोमवार म्हणता. म्हणजे तुम्ही काय करता? 1 दिवसानी पुढे जाता. आता हा जो 1 दिवस आहे त्याच्याच पाठीमागचा हा कन्सेप्ट आहे, ऑड डेज किंवा ज्यादा दिवस. म्हणजे समजा मला 1 जानेवारीचा वार माहित आहे, मला 1 जानेवारीचा वार माहित आहे, 1 जानेवारीचा वार आहे समजा रविवार, मला 31 डिसेंबरचा वार पाहिजे. मला काय करायचा? 31 डिसेंबरचा वार पाहिजे. मग आता मी असं मोजत जाणार का, 1 जानेवारीला रविवार आहे तर 2 जानेवारीला सोमवार, 3 जानेवारीला मंगळवार, 4 जानेवारी, असं काही मोजायची गरज आहे का? बिलकुल नाही. यांच्यामध्ये जे दिवस आहेत, म्हणजे बघा यांच्यामध्ये जे दिवस आहेत ते मोजा. किती दिवस आहेत? 364 दिवस. किती दिवस आहेत? 364 दिवस. आणि 364ला काय करायचं? बघा 7 ने भाग द्यायचा. 364ला 7 ने भाग देऊन टाकायचा. मग 364ला जर तुम्ही 7 ने भाग दिला काय उत्तर मिळतं? बघा तुम्हाला 7×5=35, 1 बाकी उरली 7×2=14. किती बाकी उरली? 0. 0 बाकी उरली म्हणजे 0 दिवसाने समोर जाईल, म्हणजे रविवार हेच उत्तर आहे. मी एका साधारण वर्षाबद्दल बोलतोय, हे अशा प्रकारे. जर मी तुम्हाला म्हटलं की आज गुरुवार आहे, बरोबर 54 दिवसानंतर कोणता वार असेल किंवा 54 दिवसांनी कोणता वार असेल, तर बघा एकदम सोपं आहे. काय करायचं माहिती आहे का? 54 ला 7 ने भाग देऊन टाकायचा. काय उत्तर येईल? 7×1=7. किती झालं बघा? 7×7=49. 7×7=49. किती बाकी उरली? 5. 5 बाकी उरली ना गुरुवारपासून 5 दिवस समोर. बघा शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. काय उत्तर येईल बघा? मंगळवार उत्तर येईल. काय उत्तर येईल बघा तुमचं? मंगळवार उत्तर येईल. व्हेरी गुड प्रफुल्ल आडे, एकदम करेक्ट मित्रा, मंगळवार असं उत्तर तुम्हाला मिळेल. एकदम सोपा कन्सेप्ट आहे. मग अगदी याच प्रकारे आपण काय करतोय बघा, ज्यादा दिवस ऑड डेज हा कन्सेप्ट घेत असतो. साधारण वर्ष जर असेल, स्क्रीनकडे लक्ष द्या, साधारण वर्ष जर असेल, तर
तर साधारण वर्षामध्ये ऑड डेज आहे एक, लीप वर्ष जर असेल तर लीप वर्षामध्ये ऑड डेज आहे दोन, त्यानंतर महिन्याबद्दल आपण विचार करूया. समजा 28 दिवसांचा महिना आहे, यामध्ये ऑड डेज आहे शून्य. जर आपण 28 दिवसांच्या महिन्याला क्रॉस करून जातोय तर तुम्हाला कोणताही वार हा समोर घेण्याची गरज नाही, कारण शून्य ऑड डेज आहे, सातने भाग दिला. त्यानंतर बघा 29 दिवसाचा महिना असेल, फेब्रुवारी लीप वर्षातील महिना म्हणजे 29 दिवस, तर याच्यामध्ये ऑड दिवस आहे एक. यानंतर 30 दिवसांचा महिना असेल, ज्याला तुम्ही क्रॉस करून जाताय, पार करून जाताय 30 दिवसांचा महिना, तर ज्यादा दिवस ऑड डेज किती असणार बघा तुमचे दोन असणार. आणि पुढे 31 दिवसांचा जर महिना असेल, 31 दिवसांचा महिना, तर याच्यामध्ये ऑड डेज किती होईल तुमचे तीन. झालं बस, हा कन्सेप्ट समजून घ्या. ज्यांना समजलं नसेल त्यांनी हा व्हिडिओ 10 मिनिटं पाठीमागे घ्या आणि हा कन्सेप्ट समजून घ्या. ज्यादा दिवस खरं सांगतोय मित्रांनो, हा कन्सेप्ट समजला म्हणजे तुमचा दिनदर्शिका हा टॉपिक क्लिअर झाला. दिनदर्शिका हा टॉपिक तुमचा क्लिअर झाला. साधारण वर्षामध्ये एक दिवस ऑड डेज, एक ऑड डेज, लीप वर्षामध्ये दोन, अठ्ठावीस दिवसाच्या महिन्यामध्ये शून्य, 29 दिवसाच्या महिन्यामध्ये एक, 30 दिवसांच्या महिन्यामध्ये दोन आणि 31 दिवसांच्या तीन. आता हे दोन तीन कुठून आणले, सातने भाग दिल्यावर मिळणारी बाकी. बरं का, हे बघा ब्लॅक कलरमध्ये सातने भाग दिल्यावर मिळणारी बाकी म्हणजे ज्यादा दिवस. आता एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी पटवून देतो, समजून सांगतो आणि त्यानंतर मग आपण काही प्रश्न अजून सॉल्व करू. महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये याच टाईपवरती कसे प्रश्न आहेत तेही आपण बघूया. बघा उदाहरण असं आहे, आज तारीख आहे मित्रांनो किती, 7 मार्च. आज तारीख आहे 7 मार्च 2024, बरोबर. आणि वार कोणता आहे मित्रांनो, गुरुवार. वार कोणता आहे, गुरुवार. आज 7 मार्च 2024 तारीख आहे, वार कोणता आहे, गुरुवार. आपण काय करूया, एक रॅन्डम तारीख घेऊ, एक रॅन्डम तारीख घेऊ. समजा मला 8 जुलैची तारीख पाहिजे. कोणती तारीख पाहिजे, 8 जुलै 2024 ही तारीख मला पाहिजे. की या तारखेला नेमका कोणता वार येतो हे मला पाहिजे. माझ्यासमोर कॅलेंडर नाहीये आणि कॅलेंडर नसणार देखील पेपरमध्ये. आपल्याला असेच प्रश्न असतात आपल्याला की 7 मार्च 2024 रोजी गुरुवार आहे तर 8 जुलै 2024 रोजी कोणता वार आहे. आता बघा इथे तुम्हाला सगळे दिवस मोजण्याची गरज नाहीये, स्क्रीनकडे लक्ष द्या. हा प्रश्न मी हळूवारपणे सांगतो मग बाकी प्रश्न आपण थोडे स्पीडने सोडू. मला सांगा पहिले महिना कोणतं म्हणतोय आपण, मार्च महिना म्हणतोय. मार्च महिन्यामध्ये एकूण 31 दिवस असतात रे मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये एकूण 31 दिवस असतात. 7 दिवस काढून घेतले मार्च महिन्यामध्ये, दिवस किती सांगा. मार्च महिन्यामध्ये 7 दिवस संपलेले आहेत, मग किती दिवस राहिले ते सांगा. येस, आपण उत्तरापर्यंत जाऊया. प्रफुल्ल यांनी उत्तर पण दिलं, पण ज्यांना जे नवीन आहेत किंवा जे कन्सेप्ट समजून घ्यायचा प्रयत्न करतात मला हे सांगा, मार्च महिन्यामध्ये 31 दिवस आहेत, 31 पैकी जर तुम्ही 7 दिवस काढले तर दिवस किती राहिले मार्च महिन्यामध्ये. व्हेरी गुड प्रियंक, शेख, अंजली, यस. मी या उत्तराची अपेक्षा सध्या करतोय फक्त तुमच्याकडून. नीता, हर्षद, एकदम बरे. किती दिवस राहिले, 24 दिवस. किती दिवस आहे, 24. मग मार्चला तुम्ही 24 दिवस घ्यायचे का, नाही 24 नाही घ्यायचे. 24 ला 7 ने भाग दिल्यावर बाकी किती मिळते, 3 मिळते. मग 3 तुमचा ऑड डेज, 3 तुमचा ऑड डेज, 3 ऑड डेज. त्यानंतर मार्च नंतर महिना कोणता बघा, एप्रिल. एप्रिल महिना 30 दिवसांचा असतो तुमचा. ऑड डेज किती, 2. नंतर मे, मे महिना 31 दिवसांचा. ऑड डेज किती, 3. त्यानंतर जून महिना, जून महिना 30 दिवसांचा. ऑड डेज किती, 2. जुलै महिना, जुलै महिना किती तारखेपर्यंत जायचं तुम्हाला, 8 तारखेपर्यंत. ऑड डेज किती, 1. हे समजलं का सांगा बरं, हे समजलं का सांगा. यामध्ये काही प्रश्न असेल तर हा मी रिपीट करतो. हे कुठून कुठून आणले, काय आणलं, कसं आणलं, हे समजलं का सांगा. हे समजलं म्हणजे झाला तुमचा कन्सेप्ट ऑड डेजचा. येस, व्हेरी गुड हर्षदा, मयूर, नीता, व्हेरी गुड. हे जो मला समजतंय बस, मार्च महिन्यामध्ये 24 दिवस राहतील. 24 दिवस, 7 ने भाग दिला, 24 ला 7 ने भाग दिला, किती दिवस उरतात बघा तुमचे, 3 दिवस उरतात, कारण 7 त्रिक 21, 3 बाकी उरले, ते 3 घेतले. एप्रिल महिन्यामध्ये 30 दिवस बघा, 30 दिवसांचा ऑड डेज किती तुमचे, 2 आहे, ते घेतले. मे महिना 31 दिवसांचा, मे महिना 31 दिवसांचा, 31 चे ऑड दिवस किती, 3. जून महिना 30 दिवसांचा. जुलैमध्ये आपण कुठपर्यंत जाणार आहे, 8 तारखेपर्यंत, म्हणजे 8 दिवस झाले जुलै महिन्याचे. मग 8 दिवसांमध्ये ऑड डेज किती, 1. झालं तुमचं कॅल्क्युलेशन. 3 आणि 2 5, 5 आणि 5 किती झाले तुमचे, 10 आणि 1 किती, 11. हे टोटल 11 आहे. 11 ला 7 ने भाग दिला, 7 एक 7 किती बाकी उरली बघा, 4. 7 एक 7 किती बाकी उरली बघा, 4.
गुरुवार पासून चार दिवस समोर, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, काय उत्तर येईल बघा तुमचं? सोमवार. काय उत्तर येईल बघा तुमचं? सोमवार. हे मला, हे मी तुम्हाला फार डिटेलमध्ये सांगितलं म्हणून थोडा वेळ लागला, पण हा कन्सेप्ट एकदा तुम्हाला समजला ना, तुम्ही हे काहीच लिहित नाही, हे महिने वगैरे तुम्ही लिहित नाही, तुम्ही फक्त हे असं एवढं लिहिता आणि तिथून तुमचं उत्तर येतं, तिथून तुमचं उत्तर येतं. आलं का लक्षात? हे अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे. आता बघा मी कन्फर्म करून दाखवतो तुम्हाला. 8 जुलै 2024, 8 जुलै 2024 बघा रे, 8 जुलै 2024 हा मार्च आहे, एप्रिल आहे, मे आहे, जून आहे, जुलै आहे. एक स्क्रीन कडे लक्ष द्या बघा रे, ही 8 तारीख, 8 तारखेला कोणता वार आला? सोमवार. मे बी तुम्हाला जास्त म्हणजे छोटं असल्यामुळे, बारीक असल्यामुळे दिसत नसेल, पण तुमच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर आहे किंवा तुम्ही जिथे बसला तिथं भिंतीवरती कॅलेंडर असेल, लगेच चेक करून बघा 8 जुलैचा वार, लगेच चेक करून बघा 8 जुलैचा वार. 8 जुलैचा वार कोणता आहे? सोमवार. 8 जुलैचा वार काय तुमचा? सोमवार. तर हा कन्सेप्ट आहे तुमचा ज्यादा दिवस. आता कन्सेप्ट समजला, कन्सेप्ट वरती तुम्हाला दोन प्रकारचे प्रश्न आहे, कन्सेप्ट वरती दोन प्रकारचे प्रश्न आहे. नाही नाही सतीश, गरज नाही मित्रा, जर तुमचा ऑलरेडी पोलीस भरतीचा कोर्स चालू आहे तर गरज नाही. आता बघा मी तुम्हाला हे सांगतोय की कन्सेप्ट समजला ऑर डेथ, याच्यावरती दोन प्रकारचे प्रश्न, काही दिवस मागे किंवा पुढे जाऊन वार शोधणे आणि काही वर्ष मागे किंवा पुढे जाऊन वार शोधणे. पहिला कन्सेप्ट आपण बघूया, काही दिवस मागे किंवा पुढे जाऊन वार शोधणे, फक्त काही दिवस. जसं की आपण आत्ता प्रश्न सोडवला हा काही दिवस मागे किंवा पुढे जाऊन वार शोधण्याचा होता. लगेच प्रश्नांना सुरुवात करतोय. पहिला प्रश्न बघा, परवा पाऊस पडला होता, परवा पाऊस पडला होता, उद्या शनिवार आहे, तर पाऊस कोणत्या वारी पडत होता? मराठी शब्दामध्ये परवा हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो, परवा म्हणजे कालच्या अगोदरचा दिवस आणि परवा म्हणजे उद्याच्या नंतरचा दिवस. जर भूतकाळाबद्दल बोलत असेल तर तो कालच्या अगोदरचा दिवस असतो आणि भविष्यकाळाबद्दल बोलत असेल तर तो उद्याच्या नंतरचा दिवस असतो. व्यवस्थित प्रश्न वाचा आणि योग्य उत्तर द्या. परवा पाऊस पडला होता, उद्या शनिवार आहे, बघा रे उद्या शनिवार आहे म्हणजे आजचा दिवस सांगा बरं शुक्रवार, आजचा दिवस जो आहे तो आहे शुक्रवार, आणि पाऊस कोणत्या वारी पडत? परवा. काल आणि परवा म्हणजे शुक्रवार, गुरुवार, बुधवार. कोणता वार असेल? बुधवार, ज्या दिवशी पाऊस पडला आहे. ऑप्शन बी करेक्ट, ऑप्शन बी करेक्ट, बुधवार. ज्या विद्यार्थी मित्रांनी पर्याय क्रमांक 2 दिलं त्यांचं एकदम करेक्ट. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांचं चुकलं बरं का, थोडं व्यवस्थित वाचा आणि योग्य उत्तर द्या. सोपा प्रश्न आहे. अहमदनगर जिल्हा वाहन चालक 2023 प्रश्न होता. उद्या शनिवार आहे, उद्या शनिवार आहे यावरून मी घेतलं की आज शुक्रवार आहे, आज शुक्रवार आहे यावरून आपण घेतोय की परवा पाऊस पडला होता, पाऊस पडल्याचा दिवस कोणता? परवा. काल असेल शुक्रवार, सॉरी काल असेल गुरुवार आणि परवा असेल बुधवार. बुधवार हे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 बरोबर. हा ट्राय करा. कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई 2023 प्रश्न हा ट्राय करा. परवा दीपक माझ्याकडे आला, तो मला म्हणाला परवा गुरुवारी मी तुला भेटणार होतो, तर दीपक माझ्याकडे आला तो वार कोणता सांगा? परवा दीपक माझ्याकडे आला, तो म्हणला परवा मी तुला भेटणार होतो, परवा गुरुवारी मी तुला भेटणार होतो, तर दीपक माझ्याकडे आला तो वार कोणता? एकदम व्यवस्थित उत्तर द्या. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे का नाही? आपण सर्वसाधारणपणे देखील एकमेकांशी चर्चा करताना पुढे विचारत असतो कधी कधी. आता मोबाईलमुळे ती जी गोष्ट आहे ती संपुष्टात आलेली आहे, पण अगदी थोडा जुना काळ जो आहे, जुना काळ म्हणजे जस्ट मोबाईलच्या पहिले, मोबाईल होता पण सगळ्यांकडे नव्हता. तेव्हा असा काही सण असला, दिवाळीचा सण असला किंवा काही लग्न असेल, काही कार्यक्रम असेल घरामध्ये, तर सगळे पाहुणे एका ठिकाणी जमा होतात. म्हणजे आपले लहान मंडळी असतात, बच्चे कंपनी, हे एकमेकांना असे प्रश्न विचारत असतात. बघा असे काही खेळ खेळत होते, तुम्ही ते दिवस बघितले की नाही मला माहिती नाही. एकमेकांना काही कोडे विचारणे वगैरे शाळेमध्ये करत होतो आपण त्या गोष्टी. तशाच प्रकारचा काही प्रश्न एकदम सोपा आहे, फक्त व्यवस्थित वाचा. बघा परवा दीपक माझ्याकडे आला, तो मला म्हणाला की परवा गुरुवारी मी तुम्हाला भेटणार होतो, गुरुवारी तो मला भेटणार होता, याबद्दल तो मला सांगतोय की मी या दिवशी भेटणार होतो तुला, पण मग तो आला कधी होता? बघा तो या दिवशी आला होता. दीपक आला कधी होता? या दिवशी आला होता दीपक, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. शनिवारी जो दीपक आहे तो माझ्याकडे आला होता. शनिवार ऑप्शन डी ज्या विद्यार्थी मित्रांचा आहे एकदम करेक्ट.
ऑप्शन डी ज्या विद्यार्थी मित्रांनी दिलं त्यांचं उत्तर एकदम करेक्ट. मी रिपीट करून सोल्युशन सांगतो त्यास बघा. परवा दीपक माझ्याकडे आला, म्हणजे या दिवशी दीपक माझ्याकडे आला आणि तो मला काय म्हणतो माहितीये का, की परवा गुरुवारी मी तुला भेटणार होतो, गुरुवारी मी तुला भेटणार होतो पण तो आला कधी, शनिवारी. आजचा वार कोणता असणार बघा, आजचा वार असला सोमवार, शनिवार रविवार सोमवार, आजचा वार सोमवार. आजचा वार नाही विचारला पण आजचा विचारला तर सोमवार आहे, आजचा सोमवार आहे. येते का लक्षात? बॅच मध्ये अगदी अशाच प्रकारे प्रतीक्षा आपण युट्यूब वरती डेमो लेक्चर म्हणून काही टॉपिक घेतोय, जसं की मी सध्या दिनदर्शिका घेतलाय, मे बी डेमो लेक्चर थोडे जास्त दिवस चालले तर अजून एखादा टॉपिक होईल. बॅच मध्ये अगदी याच प्रकारे तुमचे प्रत्येक टॉपिक होतील, बुद्धिमत्ता विषयाचे, अक्षरमाला, संख्यामाला, शाब्दिक समसंबंध, विसंगत पद, तुलना, रांगा, बैठक व्यवस्था, कोडे, सांकेतिक भाषा व लिपी, घड्याळ, दिनदर्शिका, त्यानंतर दिशाज्ञान, वेन आकृती, त्यानंतर घन व फासा, आकृती मोजणे, अवकाशीय क्षमता, तर्क अनुमान, सगळ्याच्या सगळे सगळ्याच्या सगळे. बॅच मधले लेक्चर युट्यूब वरती नसतात, बॅच मधले लेक्चर युट्यूब वरती कशाला राहील. युट्यूब वरती डेमो लेक्चर असतील आपले, जे तुम्ही बघून डिसिजन घेऊ शकता. बघा तुम्ही सर्व ठिकाणी चेक करा, सर्व ठिकाणी चेक करा. आपल्या इग्नेट अकॅडमी ऍपवर सर्व डेमो लेक्चर आपण सुरू केले. मी तुम्हाला सांगतोय, येस, सरळ सेवासाठी बॅच आहे सध्या, अंजली रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. सरळ सरळ सेवा सर्व समावेशक. हा पुढचा प्रश्न बघा, मी बॅच संदर्भाच्या प्रश्नांचे उत्तर अगदी 5 मिनिटांनंतर देतो तुम्हाला, तोपर्यंत तुम्ही प्रश्नांची उत्तर सॉल्व्ह करून घ्या. बॅच संदर्भात, टेस्ट सिरीज संदर्भात, बुक संदर्भात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी 5 मिनिटांमध्ये देतोय. आपण सध्या प्रश्नाबद्दल बोलूया. 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता, उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल? 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता, आजचा वार बघा बरं कोणता येईल. मग आजचा वार कोणता येईल 10 दिवसापूर्वी शुक्रवार? 10 जर तुम्ही 7 भाग दिला तर 3 बाकी उरते. किती बाकी उरते? 3 बाकी उरते. ओके, मग ही 3 जी बाकी उरते तर शुक्रवार पासून 3 दिवस समोर घ्या, शनिवार रविवार सोमवार, म्हणजे आजचा वार जो आहे तो आहे सोमवार, आजचा वार जो आहे तो आहे सोमवार. उद्यानंतर तिसऱ्या दिवशी, म्हणजे बघा उद्या 1, 2, 3 उद्यानंतर पहिला, दुसरा, तिसरा दिवस, बघा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. काय उत्तर येईल बघा तुमचं या प्रश्नाचं? शुक्रवार. काय उत्तर येईल तुमचं या प्रश्नाचं? शुक्रवार. पर्याय क्रमांक बी करेक्ट, पर्याय क्रमांक बी करेक्ट. जमलं का? बघा इथे काही जणांनी गडबड केली बरं का, काहींचं सी येतंय. असं कसं होतंय, आजचा दिवस नाही विचारला रे, आजचा दिवस नाही विचारला, उद्यानंतर तिसऱ्या दिवसाचा वार विचारला, उद्यानंतर तिसऱ्या दिवसाचा वार विचारलाय तुम्हाला. नेमकं काय विचारलंय हे व्यवस्थित ओळखा आणि मग त्याचं उत्तर द्या. पर्याय क्रमांक 2 शुक्रवार. ओके, बघा मी रिपीट करतो, 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता, 10 दिवसापूर्वी शुक्रवार आहे तर मला आजचा वार कोणता आहे ते माहिती करून घ्यायचं होतं सगळ्यात पहिले. मग 10 मी सरळ सरळ 7 भाग दिला, किती दिवस उरले बघा, 3 दिवस उरले. मग शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, म्हणजे आजचा वार मला मिळाला सोमवार. मग आज सोमवार आहे तर उद्यानंतर पहिला, दुसरा, तिसरा, उद्यानंतर तिसरा दिवस, उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार येईल? शुक्रवार. बघा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर करेक्ट. येस येस, कॅलेंडरमध्ये तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहे हे लक्षात ठेवावं लागणार आहे. कॅलेंडरमध्ये कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बघा सीता जर गीतापेक्षा 3 दिवसांनी लहान आहे, सीताचा जन्म शनिवारी झाला असल्यास गीता जन्म कधी? बघा सीताचा जन्म जो आहे तो कधी झाला आहे? शनिवारी. सीताचा जन्म शनिवारी. काय प्रश्न दिलाय व्यवस्थित वाचा, गडबड करू नका. सीता जर गीतापेक्षा 3 दिवसांनी लहान आहे, ही गीतापेक्षा 3 दिवसांनी लहान आहे, म्हणजे गीताचा जन्म हा अगोदर झाला, गीताचा जन्म हा अगोदर झाला, गीता जन्म अगोदर. मग आता किती दिवसांनी लहान आहे? 3 दिवसांनी लहान आहे. मग शनिवार, मग शुक्रवार, गुरुवार, बुधवार. काय उत्तर येईल तुमचं या ठिकाणी? बुधवार असं उत्तर येईल. कोणतं उत्तर येईल? बुधवार. पर्याय क्रमांक बी करेक्ट, पर्याय क्रमांक बी करेक्ट. समजलं का? बघा पहिल्या वाक्यामध्ये काय सांगितलंय, सीता जर गीतापेक्षा 3 दिवसांनी लहान आहे, सीता लहान आहे म्हणजे सीताचा जन्म हा नंतर होईल, आणि सीताचा जन्म तुम्हाला सांगितला शनिवारी, सीताचा जन्म शनिवारी. मग 3 दिवस मागे तुम्हाला जावं लागेल गीताचा जन्मदिवस शोधण्यासाठी, तो वार येईल तुमचा कोणता? बुधवार.
पुढचा प्रश्न, सुरेश महेशपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे, रमेश महेशपेक्षा 8 दिवसांनी लहान आहे, प्रजासत्ताक दिनी रमेशचा वाढदिवस येतो तर सुरेशचा जन्मदिवस कधी? बघा रे, प्रजासत्ताक दिनी रमेशचा वाढदिवस येतो, रमेश नावाचा जो व्यक्ती आहे, बघा रमेश नावाचा जो व्यक्ती आहे, प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी याचा वाढदिवस येतो, 26 जानेवारी रोजी याचा वाढदिवस येतो. कोणाचा? रमेशचा. तुम्हाला काय म्हटलंय? रमेश महेशपेक्षा 8 दिवसांनी लहान, म्हणजे महेश याच्या अगोदर 8 दिवस, याच्या अगोदर 8 दिवस, म्हणजे याच्यामध्ये -8 केलं तर 18 जानेवारी. किती? 18 जानेवारी. 18 जानेवारीला महेश, आणि आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये म्हटलंय सुरेश महेशपेक्षा 3 दिवसांनी मोठा, याच्यापेक्षा 3 दिवसांनी मोठा सुरेश, मग -3 करा, 18 - 3 काय आलं तुमचं उत्तर? 15 जानेवारी. काय उत्तर आलं? 15 जानेवारी. अशा प्रकारचा हा तुमचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक डी करेक्ट, पर्याय क्रमांक डी करेक्ट, पर्याय क्रमांक 4 बरोबर, पर्याय क्रमांक 4 बरोबर. जमलं का मित्रांनो? बघा काय म्हंटल तुम्हाला, सुरेश महेशपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे, सुरेश महेशपेक्षा 3 दिवसांनी मोठा आहे, म्हणजे 3 दिवस अगोदर सुरेशचा जन्म झाला असेल, त्यानंतर महेशचा, आणि महेश रमेश महेशपेक्षा 8 दिवसांनी लहान, रमेशचा जन्म 8 दिवसानंतर झालाय महेशच्या. एकदम व्यवस्थित वाक्य रचना समजून घ्या. आपल्याला उदाहरणामध्ये माहिती दिली की प्रजासत्ताक दिनी रमेशचा वाढदिवस येतो, प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारीला रमेशचा वाढदिवस येतो, 26 जानेवारी रमेशचा वाढदिवस आहे, तर आपण बघतोय त्याच्या अगोदर किती, बघा 8 दिवसापूर्वी महेश, म्हणजे 26 - 8 केलं तर 18, 18 - 3 केलं तर 15, 15 जानेवारी, म्हणजे ऑप्शन डी हे या प्रश्नाचं उत्तर करेक्ट. यस, चला तर अशाच पद्धतीने आपले हे जे डेमो लेक्चर आहेत हे कंटिन्यू चालू राहतील, परंतु हा तर एक टॉपिक झाला. मग असेच तुम्हाला सर्व टॉपिक अभ्यासायचे आहेत, बरोबर? असेच तुम्हाला सर्व टॉपिक अभ्यासायचे आहेत. दिनदर्शिका अभ्यासला जसा घड्याळ, तसं दिशाज्ञान, तसं बैठक व्यवस्था, सांकेतिक भाषा व लिपी, रांगा, तुलना, हे सगळे बुद्धिमत्ता विषयाचे सगळे टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे. ते बॅचमध्ये आपले सुरू होणार आहे 12 मार्चपासून. 12 मार्चपासून डेली बॅचमध्ये लेक्चर होतील, आणि ही जी बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचा हा कोर्स आहे, ज्याची फीस जर तुम्ही 10 मार्चच्या अगोदर ऍडमिशन घेताय तर 840 रुपये प्लस GST आहे, त्यानंतर मात्र ती रेग्युलर 1199 रुपये प्लस GST असे असेल. तर आजच्या आज ऍप डाउनलोड करा आणि या कोर्समध्ये ऍडमिशन घ्या. जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर या लेक्चरला, या सेशनला लाईक करा. याची लिंक आपल्या सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा. जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, प्लॅटफॉर्मवरती नवीन आहेत, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा. बॅच संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. सोबतच आपल्या इतर विषयांचं वेळापत्रक समजून घ्या. दुपारी 12 वाजता, म्हणजे बघा आता या लेक्चरच्या लगेच नंतर, अंकगणित अक्षय बाबर सर, हे विषयामध्ये थोडीशी गडबड होऊन गेली, 12 वाजता अंकगणित अक्षय बाबर सर, यानंतर 2 वाजता मराठी विजय शेळके सर, 2 वाजता मराठी विषयाचं लेक्चर असेल विजय शेळके सरांचं, 4 वाजता सामान्य ज्ञान अमोल गाडेकर सर. हे बाकीचे जे लेक्चर्स आहेत हे देखील बघायला विसरू नका. हा जो कोर्स आहे हा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, म्हणजे यामध्ये 4ही विषय तुम्हाला रोजच्या रोज लाईव्ह शिकवले जातील, तेच लेक्चर तुम्ही पुन्हा पुन्हा रेकॉर्डेड स्वरूपात बघू शकता. लेक्चरच्या PDF नोट्स, म्हणजे बघा आज आपण जी प्रश्न बघितली, जे कन्सेप्ट आपण आज बघितले, याची PDF पण तुम्हाला पाहिजे असते रिव्हिजन करण्यासाठी किंवा तुमच्या नोटबुकमध्ये त्याच्या नोट्स बनवून घेण्यासाठी, तर ॲपमध्ये कोर्समध्ये तुम्हाला त्याची PDF देखील मिळते, त्यानंतर ती तुम्ही प्रिंट आउट काढू शकता. 1 वर्षभर या कोर्सची व्हॅलिडिटी असेल. लाईव्ह कोर्स आपला पूर्ण होईल 2-3 महिन्यामध्ये, लाईव्ह पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षभर तुम्हाला याची व्हॅलिडिटी असते. ओके, सागर पाटील मित्रा, सर्व विषय या शब्दाचा अर्थ होतो 4ही विषय, मराठी, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, असे 4ही विषय तुम्हाला असतील. यामध्ये टेस्ट सिरीज पण तुम्हाला मिळते याच कोर्समध्ये. टेस्ट सिरीज वेगळी घेण्याची गरज नाही. फ्री वीकली टेस्ट आपल्या ॲपमध्ये चालू आहे, ज्यामध्ये 11 टेस्ट आपण आतापर्यंत घेतल्यात. तर ॲप डाउनलोड करा, ॲपमध्ये पोलीस भरती ही कॅटेगरी सेव्ह करा, त्यामधील फ्री वीकली टेस्ट नावाचं जे ऑप्शन आहे, फ्री वीकली टेस्ट, त्यामध्ये तुम्ही फ्री टेस्ट ज्या आहेत त्या सोडू शकता. कोर्स परचेस केला तर कोर्समध्ये त्याही मिळतील आणि एक्स्ट्राही मिळतील. ओके, यस यस, पेपरच्या पहिले संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो तुमचा पूर्ण होईल, त्याबद्दल काळजी करू नका, कारण रोजच्या रोज लेक्चर होतात सगळ्या विषयांचे. सरळ सेवासाठी जर तुम्हाला बॅच पाहिजे असेल तर सर्व सरळ सेवा सर्व समावेशक असं बॅचचं नाव आहे, सर्व सरळ सेवा सर्व समावेशक असं बॅचचं नाव आहे, ते घ्या. ओके, अरे जय भगवान मित्रा, टेस्ट सिरीज बद्दल बोललो ना रे, प्रत्येक रविवारी आपल्या ॲपमध्ये फ्री वीकली टेस्ट असते,
हे सिरीज तुम्हाला सेपरेटली परचेस करण्याची गरज नाही, ती आपण लॉन्च करतोय, अजून लॉन्च झालेली नाही, सध्या प्री उपलब्ध आहे ती टेस्ट सिरीज तर दे मित्रा, 11 टेस्ट उपलब्ध आहे ती तर दे. रेकॉर्डेड जर कोर्स पाहिजे असेल तर तोही उपलब्ध आहे, 699 प्लस जीएसटी यामध्ये तुम्हाला एकत्रित रेकॉर्डेड कोर्स मिळून जाईल. सर्व जो कंटेंट आहे हा यामध्ये एकत्रित स्वरूपात उपलब्ध आहे. पुस्तकं असेल तर ही दोन्ही पुस्तकं बघा, पोलीस भरती ट्रिकी ठोकळा आणि वन लाइनर. ट्रिकी ठोकळा ज्यामध्ये चारही विषयांच्या थेरी नोट्स आहेत, ट्रिक्स आहेत, पीवाय आहेत, सगळं काही एकाच पुस्तकामध्ये 1024 पानांचं हे पुस्तक आहे. ज्याप्रमाणे नाव ठोकळा त्याप्रमाणेच पुस्तक. ₹350 प्लस कुरियर चार्जेस मध्ये आपल्या ऍपमधील बुकस्टोर नावाच्या ऑप्शनवरून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि वन लाइनर ज्यामध्ये सामान्य आणि मराठी या विषयाचे वन लाइनर तुम्हाला 17,700 वन लाइनर बघायला मिळतील. ₹125 प्लस कुरियर चार्जेस मध्ये ऑर्डर करू शकता. ओके राजश्री, 12 मार्च पासून बॅच मध्ये लेक्चर सुरू होत आहे. अगदी काही दिवस आपल्या ऍप युट्यूब चॅनलवरती त्याचे डेमो लेक्चर असतील. 12 मार्च पासून सुरू होत आहे. ओके ऍप डाउनलोड करा, ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे. पोलीस भरती कॅटेगरी सेव्ह करा, कोर्सेस नावाच्या ऑप्शन मध्ये कोर्सेस मिळतील. फ्री वीकली टेस्ट नावाच्या ऑप्शन मध्ये टेस्ट आहेत. बुकस्टोर नावाच्या ऑप्शन मध्ये तुम्ही पुस्तकं जे ऑर्डर करू शकता. काही अडचण असेल तर हेल्पलाईन नंबर पण खाली दिसते तुम्हाला, 88 88 99 116, हेल्पलाईन वरती कॉल करा, माहिती मिळून जाईल. ठीक आहे, मी थांबतो इथे, भेटूया पुन्हा उद्या सकाळी 11 वाजता. आणि सोबतच अदर लेक्चरचं जे शेड्यूल मी तुम्हाला सांगितलंय, 12 वाजता अंकगणित अक्षय बाबर सर, 2 वाजता मराठी विजय शेळके सर, आणि 4 वाजता सामान्य ज्ञान अमोल गाडेकर सर. हे देखील डेमो लेक्चर बघायला विसरू नका. धन्यवाद.